वनरक्षकांची 20 डिसेंबरला जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. त्या धर्तीवरच पूर्वीची 2071 पदे रिक्त. जवळपास वनरक्षकांची राज्यात 9640 पदे मंजूर आहेत. आपण बातमी बघतोय देव मराठीची, शनिवार 10 डिसेंबरची बातमी असणार आहे. 9640 रिक्त पद आहेत. त्यामुळे नाशिकमधील जवळपास नाशिकमध्येच 630 पदांचा समावेश असणार आहे. ही जाहिरात आपण बघतोय की 20 डिसेंबरला प्रकाशित होणार आहे. इथं पाहतोय आपण 20 डिसेंबरला ही जाहिरात प्रकाशित होणार आहे. भरतीसाठी नियोजनबद्ध कालबद्ध पेसा क्षेत्रातील पदभरतीची अधिसूचना. आपण बघतोय की सर्व 20 डिसेंबरला इथं सर्व दिलेलं आहे, पूर्व कालावधी दिलेला आहे. 20 डिसेंबर 2022ला जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. अर्ज स्वीकारली 31 डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारणे आहे. ऑनलाईन परीक्षा 10 जानेवारी ते 20 जानेवारी दरम्यान ऑनलाईन परीक्षा होणार आहे. ऑनलाईन परीक्षेचा निकाल हा 10-30 जानेवारी 2023ला जाहीर होणार आहे. शारीरिक चाचणी, व्यावसायिक चाचणी आवश्यक असल्यास 10 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2023ला होणार आहे. अंतिम निवड सूची जाहीर करणे 5 मार्च 2023पर्यंत. खासगी कंपनीद्वारे परीक्षा पारदर्शकपणे भरती करण्याचा प्रयत्न या विभागाचा असणार आहे. आपण बघतोय की वेतन श्रेणीसुद्धा शासनाची दिलेली आहे. 6व्या वेतन आयोगानुसार 5200 ते 20200 ग्रेड पे रुपये 1800. शासनाने पदाची माहिती MPSCला सादर केलेल्या वनरक्षक भरती केली जाणार आहे. नाशिकमध्ये आपण बघतोय की प्रत्येक विभागावाईज जिल्ह्यावाईज इथं पदं दिलेली आहेत. मंजूर पदं आणि रिक्त पदं. मंजूर आहेत 9640 आणि रिक्त आहे 2071. आपण बघतोय नाशिक विभागामध्ये जवळपास 630 पदे मंजूर आहेत आणि 90 पदे रिक्त आहेत. गडचिरोलीला 979 पदं मंजूर आहेत आणि 233 पदं रिक्त आहेत. अमरावतीमध्ये 965 मंजूर आहेत आणि 252 रिक्त आहेत. यवतमाळला 661 पदे मंजूर आहेत आणि 100 पदे रिक्त आहेत. औरंगाबादमध्ये सुद्धा 747 पदे रिक्त आहेत आणि 747 मंजूर आहेत आणि 109 पदे रिक्त आहेत. धुळ्यामध्ये 738 पदे मंजूर आहेत आणि 244 रिक्त आहेत. पुण्यामध्ये 395 मंजूर आहेत आणि 82 रिक्त आहेत. ठाणेमध्ये 1510 मंजूर आहेत, 384 रिक्त आहेत. कोल्हापूरमध्ये 754 मंजूर आहेत आणि 220 रिक्त आहेत. एकूण जर बघितलं आपण तर मंजूर पदं 9640 आहेत आणि रिक्तपदे 2071 आहेत. पात्र उमेदवारांची स्पर्धात्मक लेखी परीक्षा एकूण 4 विषयांचा समावेश असणार आहे. वनरक्षक भरतीमध्ये त्यामध्ये 120 उमेदवारांचे 120 इथं बघतोय आपण सर्व दिलेलं आहे. 120 गुणांची लेखी परीक्षा होणार आहे. 90 मिनिटांचा कालावधी असणार आहे. 4 विषयांचा समावेश असणार आहे. माध्यमिक अर्थात 10वीच्या पातळीची प्रश्नपत्रिका राहील. उमेदवार मात्र 12वीचा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्यामध्ये सामान्य ज्ञान 30 प्रश्न, सामान्य ज्ञान महाराष्ट्रात भूगोल, इतिहास, पुवन, पर्यावरण, हवामान, जैवविविधता, वन्यजीव, पर्यावरण संतुलन इत्यादी. बौद्धिक क्षमतामध्ये 30 गुणांची असणार आहे. मराठी 30, इंग्रजी 30ची होईल. यासाठीची माहिती इच्छुकांना देण्यात आलेली आहे. सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे. म्हणून वनरक्षक भरतीची जाहिरात ही 20 डिसेंबर रोजी प्रकाशित होणार आहे आणि 31 डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारण्याची तारीखसुद्धा आहे. म्हणजे 20 ते 31 डिसेंबर. त्यामुळं जाहिरात आल्यानंतर लवकरात लवकर आपण ऑनलाईन फॉर्म भरून घेणं आवश्यक आहे आणि परीक्षेला थोडा दिवस कालावधी राहिलेला आहे. त्यामुळं परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. परीक्षेला कोणकोणते विषय येणार आहे हे सुद्धा बघितलं आहे. जाहिरात बघितलं आहे, वेतन बघितलं आहे, प्रत्येक जिल्ह्याला किती जाहिरात संख्या येणार आहे हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. त्यामुळं वनरक्षकांची खूप मोठी ही जाहिरात असणार आहे. विद्यार्थी मित्रांसाठी ही महत्त्वपूर्ण सुवर्णसंधी घेऊन आलेली आहे. या शिंदे फडणवीस सरकारने राज्यात 75,000 रिक्त ज्या जागा भरण्याचं निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये वनरक्षकांची जवळपास 9640 हे रिक्त पदांची भरती लवकरात लवकर 20 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळं
विद्यार्थी मित्रांनी लवकरात लवकरच आपला अभ्यास परिपूर्ण पूर्ण कसा होईल, आपल्याला ही जाहिरातीमध्ये कशी एक पोस्ट मिळवता येईल याची तयारी करणं आवश्यक आहे। अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।